नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट व महिला कल्याण संस्था यांच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण. कोगनोळी तालुका निप्पाणी येथील भीमनगरातील पूरग्रस्त नागरिकांना नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट व महिला कल्याण संस्था बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक साहित्याचे वितरण संस्थेच्या कार्यनिर्वाहक सुरेखा पाटील व बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योजक राहुल महालंक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी टांगजी या देशाचे नाईस दाऊदी, सिद्धू आष्टेकर, अभिषेक काकतीकर, कोगनोळी ग्रामपंचायत सदस्या शर्मिला पाटील, पत्रकार अनिल पाटील, प्रकाश दाभाडे, जयदीप दाभाडे, प्रवीण दाभाडे, अंकुश दाभाडे, सागर ढोबळे, अनिल भोसले, महावीर चौगले यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपण पाहताय ताजी बातमी न्यूज. सांगत होत्या तर अशा लोकांच्या पर्यंत ही मदत जायला पाहिजे. माझ्याकडे आहे किंवा आज आम्ही इथं आमच्या एकाच घरातून चौघ जण आलोय आणि चौघांनी पण चार किट घेऊन जायचं. कृपा करून तसं करायला नको. कारण का, माझ्या बरोबर माझ्या बाजूला राहणारी माझी शेजारी जी आहे ती माझी बहीण आहे आणि तिलाही तेवढंच मिळायला पाहिजे असा जेव्हा आपण विचार ठेवतो तेव्हा आपण सगळेजण काय होतोय, एक ना एक दिवस आम्हीही मोठे होऊ किंवा आमच्यात पण काय होते प्रगती होते. तर मला सांगा, दुसरा उद्देश असा आहे, आता पूर आला, तुमचं आर्थिक नुकसानही तेवढंच झालंय. माहिती आहे मला, घर आज एका महिलेला किंवा एका कुटुंबाला भरलेला संसार रात्री 10 वाजता किंवा सकाळी 11 वाजता पाणी यायला लागले आणि तुझं घर सोड म्हटल्यानंतर जे दुःख झालेलं आहे आतमध्ये ते दुःख मला नाही तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे ते काय झालंय. आणि अशा भरल्या डोळ्याने तुम्ही इथले संसार टाकून गेलाय पण देवानं त्यातनही आम्हाला वाचवलं केली तरी आमचा जीव वाचवला हे काही कमी आहे का? आज नाही उद्या.